एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवत आहोत। ज्याप्रमाणे इथली संस्कृती ही वैविध्यपूर्ण आहे, तसाच राज्याचा इतिहासही अभिमानास्पद आहे। मात्र हा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्याकरिता जपायचा असेल तर इथल्या इतिहासाच्या खुणा जपणं गरजेचं आहे। पाहूया त्याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। आता जिथे उभं आहोत तो आहे साताऱ्याचा अजिंक्यतारा। एकेकाळी याने मराठ्यांची राजधानी म्हणून देखील आपलं नाव भूषवलेलं आहे। महाराष्ट्र आणि किल्ले असं जणू काही समीकरणच आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा पठारी भाग असेल, अशा अनेक प्रकारे आपल्याला इथे किल्ले पाहायला मिळतात। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या किल्ल्यांची आठवण आली नाही तरच नवल, आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला या किल्ल्यांविषयी माहिती सांगू इच्छितो आहे। गेल्या काही दिवसांपासून हे अनेक किल्ले मोडकळीस आलेले आहेत, आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये होणारी त्यांची दुरावस्था निश्चितच चिंतनीय आहे। महाराष्ट्राचं खरं वैभव म्हणजे इथले गडकोट किल्ले। छत्रपतींच्या मावळ्यांनी हे किल्ले मिळवण्यासाठी प्राणांची बाजी कशी लावली हे सगळ्या जगाला माहिती आहे। म्हणूनच हे किल्ले पाहण्यासाठी आणि या किल्ल्यांची महती समजून घेण्यासाठी किल्ल्यांवर सतत पर्यटक येत असतात। मात्र या किल्ल्यांची अशी दुरावस्था पाहून त्यांचंही मन विषण्ण होत असेल। यहां पर साहू महाराज का वाड़ा है, उसकी भी देखभाल करनी चाहिए, वो भी नहीं हो रहा, वो भी टूट टाट रहा है, कुछ भी यहाँ पे देखभाल नहीं कर रहे हैं। इसलिए मैं चाहती हूँ कि गवर्नमेंट है ना यहाँ पे आए और कुछ है ना हेल्प करे, पुरातत्व विभाग जो हैं वो यहाँ पे आके इसकी देखभाल करें। हा आहे इतिहासाची साक्ष देत उभा असलेला अजिंक्य तारा किल्ला। या किल्ल्याचं मूळ नाव सप्तर्षीगड। इसवी सन 1190 पासूनच या किल्ल्याची इतिहासात नोंद आहे। शिलाहार राजा भोज यानं हा किल्ला बांधला। अनेक स्थित्यंतर पाहिल्यानंतर कालांतरानं आदिलशहाकडे हा किल्ला गेला, आणि आदिलशाहीच्या काळात या किल्ल्याचं नाव आझम तारा असं होतं। अफजल खानाच्या वधानंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात आणला। छत्रपती शिवराय आजारपणामध्ये डिसेंबर 1676 ते जानेवारी 1677 असे 2 महिने या किल्ल्यावर विश्रांतीसाठी होते, ते या किल्ल्यावरच्या आरोग्यदायी वातावरणामुळं। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी इथं 1698 साली राजधानी आणली। छत्रपती राजारामांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई येथूनच कारभार पाहत होत्या। या किल्ल्यानं त्यांच्यासह महाराणी ताराराणीचा जाज्वल्य इतिहासही अनुभवलाय। असा वैभवशाली इतिहास जगलेल्या या किल्ल्याकडं शासनाचं दुर्लक्ष झाल्याचं वास्तव इथं फिरताना पदोपदी जाणवतं। अजिंक्य तारा गडावरती मी 1-2 वर्ष झालं मी डेली वरती रनिंगला येतो। तर सर मी गेली 1.5 वर्ष झालं बघतोय, शिवजयंती 2 झाल्या, पण इथला आमदार खासदार कोणी इथं वरती आलेले नाहीत। आणि ह्या किल्ल्याची अवस्था तुम्ही बघताय सर, ना कुठे काय दुरुस्ती आहे ना काय, एवढे बाहेरचे पर्यटन स्थळ येतात इथे साताऱ्यात, कितीतरी आम्हाला भेटतात की तुमचा आम्ही सातारा, आम्हाला वाटलं की किल्ला असा असेल तसा असेल, बट इथं चित्र वेगळं आहे सर। ना इथं कोण येत नाही, ना कोणाचं लक्ष आहे, ना सरकारचं, ना कोणाची म्हणजे इथं पाणी आहे, ना कोणाची म्हणजे काय केलं नाही सर यातपर्यंत। सातारा शहर अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशीच वसलंय। मराठ्यांची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला म्हणजे साताऱ्याची अस्मिता म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र या अस्मितेकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय। या किल्ल्यावरच्या अनेक वास्तू अखेरच्या घटका मोजतायत। इथं असणारा शाहू महाराजांचा वाडा, महाराणी ताराबाई यांचं वास्तव्य असलेलं ठिकाण, मंगळाई देवीचं पुरातन मंदिर, शिवरायांच्या काळातल्या अनेक भव्य वास्तू इथं भग्नावस्थेत आहेत। त्या काळातला जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना इथं असलेल्या तळ्यांवरून आपल्याला अभ्यासताही येतो। हल्ली उन्हाळ्यात इथं वणवे पेटत असल्यानं गडावरची वनसंपत्तीही नष्ट होतीये। मी योगेश महोरे, मी नाशिकवरून आलो आहे। मी इथं एक पर्यटक म्हणून आलेलो आहे। मी फर्स्ट टाइम या ठिकाणी किल्ल्यावर येतो आहे। तर मी असं बघतो आहे की किल्ल्याची पाहिजे तशी डागडुगी किंवा व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे भरपूर ठिकाणी। माझी अशी इच्छा आहे की पुरातत्व खात्यांनी या ठिकाणी येऊन त्याचं व्यवस्थित नूतनीकरण किंवा चांगली डागडुगी करायला हवी आणि या किल्ल्याकडे लक्ष द्यावं लागेल। या अजिंक्यतारा किल्ल्याच्या नावातच हा अजिंक्य असल्याचं अधोरेखित होतं। सातारा शहराचं विहंगम असं दृश्य इथून दिसतं। पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी दूर दूरवरून येतात। काही किल्ले प्रेमींनी आपल्या परीनं या किल्ल्याचं पावित्र्य जपण्याचाही प्रयत्न चालवलाय।
राज्यात अनेक ठिकाणी दुर्गप्रेमी किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा जीवापाड प्रयत्न करताना दिसतात. मुळात शासनानं पुरातत्व खातं निर्माण करून अशा किल्ल्यांचं संवर्धन करणं हा त्यामागचा हेतू होता. मात्र राज्यातले 250 जास्त किल्ले हे आजही दुर्लक्षित आहेत. काही किल्ले तर खासगी मालकीचे झालेत. या किल्ल्यांचं संवर्धन होणं आता गरजेचं आहे. अजित सोनावणेसह अविनाश पवार, AM न्यूज, सातारा. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अनेक किल्ले आहेत की ज्या किल्ल्यांनी शिवरायांचा इतिहास अनुभवलेला आहे. ज्या अजिंक्यतारावर आपण उभो आहोत त्या किल्ल्याने देखील संभाजीराजांच्या निधनानंतर ताराराणींचा ज्वलंत इतिहास अनुभवला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेच किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. सागरी किल्ले असतील, भुईकोट किल्ले असतील किंवा अशा पद्धतीचे डोंगर रांगांमधले गिरिदुर्ग असतील, या किल्ल्यांनी शिवचरित्र अनुभवलेलं आहे, इतिहास अनुभवलेला आहे. महाराष्ट्र आणि हे किल्ले यांची अस्मिता जपण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करायला हवे. अजित सोनावणेसह अविनाश पवार, AM न्यूज, सातारा. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.